नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आसनगाव येथील माहुलीगड या ठिकाणी। आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला 5 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असे सांगितले जाते। किल्ल्याच्या जवळून भारंगी नदी वाहते। ही नदी भातसाई नदीची उपनदी आहे। तसेच या किल्ल्याची उंची 2800 फूट अशी आहे। किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो। सोळाशे 1636 वयाच्या 6व्या वर्षी बालशिवाजी जिजाऊ व शहाजीराजांसह माऊलीगडावर वास्तव्यास होते। पुढे वयाच्या 15व्या वर्षी भारतात स्वराज्य स्थापन करण्याची त्यांनी शपथ घेतली। 1665 पुरंदरच्या तहात स्वराज्यातले 23 गड महाराजांना मोगलांस द्यावे लागले। त्यात माऊलीगड, भंडारगड व पळसगड होते। पण 1670 ते 1673 अवघ्या 2.5 वर्षात महाराजांनी ह्या 23 गडांसकट सुमारे 250 गड स्वराज्यात दाखल केले। परकीय आक्रमकांनी लादलेल्या 800 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून 4 पातशाह्या पालथ्या घालून तापीपासून जिंजीपर्यंत स्वराज्य स्थापन केले। ह्या शिवतीर्थ माहुलीचे आम्ही पावित्र्य राखू व महाराजांना आमचा अभिमान वाटेल असे वर्तन करू। जय भवानी, जय शिव। सोळाशे 1636 मोगल सेनापती खान जमानने माऊलीस वेढा दिला। शहाजीराजांनी किल्ला शेवटपर्यंत लढवला पण त्यांना अपयश आले। पुढे हा किल्ला निजामशाहीच्या अस्ताचा जणू साक्षीदारच ठरला। पुढे 8 जानेवारी 1658 रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकला व इसवी सन 1666 पुरंदरच्या तहात मोगलांना परत केला। उत्तरेला पळसगड, दक्षिणेस भंडारगड व मध्यावर माहुली असे 3 भाग आहेत, म्हणजे वेगवेगळे किल्ले आहेत असे दर्शवले। त्यामुळे चक्क 2 किल्ले वाचले। इसवी सन 1670 महाराजांनी 1500 मावळ्यांसमेत रात्री अचानक छापा टाकून गड काबीज करण्याचा प्रयत्न केला। परंतु माहुलीचा राजपूत किल्लेदार मनोहरदास गौंड याच्या दक्षतेमुळे अपयश आले। महाराज पुन्हा माऊलीवर चालून येणार हे ओळखून मनोहरदासने माऊलीची किल्लेदारी सोडून दिली व अलाबदी बेग नावाचा किल्लेदार त्यांच्या जागी आला। 1670 महाराजांनी माऊलीवर येलगार केला। त्यानंतर माऊलीवर मराठ्यांचे निशाण फडकले। सैया।
हळदीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाशी सरहद्दला उल्लशन जीव शिवबाच्या पायावरी स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी माझ्या राजा